नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आधुनिक शेती एक स्वप्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज जवळजवळ एकोणावीस ऑक्टोबर सध्या आपल्या डाळिंबाच्या बागा विश्रांती काळात आहे सध्या आपली विश्रांती काळातली बागेमध्ये कामं चालू आहे परंतु आपण गेल्या पंधरा दिवसापासनं बघतो की आ, महाराष्ट्रामध्ये मा बऱ्यापैकी पाऊस पडत आहे या पावसामुळं आपल्या विश्रांती काळाच्या बागेवरती आपल्याला काय काळजी घेता येईल हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या विश्रांती काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की डाळिंबबागेमध्ये आपण काय नियोजन करता येईल शेतकरी मित्रांनो सध्या डाळिंबबागामध्ये आपण साधं कोणतंही तुम्ही या ठिकाणी एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेऊ शकता क्लोरोसायपर घेऊ शकता त्यासोबत एम पंचाळीस करू शकता ज्या बागांमध्ये तेले आहे त्या ते बागांमध्ये जवळजवळ आपण त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईडचासुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो त्यामध्ये तुम्ही एखादं अँटीबायोटिक घेऊ शकता स्टेप्टोसायक्लिन वगैरे हे तुम्ही आपण त्या ठिकाणी घेऊ शकता झाड कवळ्या आपल्या आगरीवरती जर तुम्हाला आगरीवरती आळी दिसत असेल तर या आळीसाठी आपण या ठिकाणी तुम्ही अधूनमधून आलटून पालटून आळीसाठी एक दोन कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर आपली बाग विश्रांती काळात असेल आणि बागेवरती आघारी जास्त येत असेल तर या ठिकाणी आपल्याला अशा वातावरणामध्ये टिल्ट एक एम एलना आणि त्याच्याबरोबर झिरोबाहून चौतीस चार एम एलना दा सॉरी चार ग्रॅमना या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो यांना आपल्याला फायदा असा होईल एकतर बुरशी आपल्याला बागेला या ठिकाणी मिळेल आणि दुसरी गोष्ट झाडाचा जो शेंडा चालू आहे या ठिकाणी तो आपल्याला या ठिकाणी थांबण्यासाठी मदत होईल शेतकरी मित्रांनो तसेच ज्या बागांमध्ये शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपण काडी भरण्यासाठी म्हणा किंवा गर्भधारण्यासाठी म्हणा जर फवारणी केलेली नसेल तर या ठिकाणी तुम्ही जरूर अशा वेळेस फवारणी करून घ्या बरेच शेतकरी म्हणतात की अजून करू डाळिंबागांना अजून दोन महिने बाकी आहे आपण त्याचं नियोजन पुढे करू परंतु शेतकरी मित्रांनो वारंवार जो पाऊस येत आहे आणि या पावसामुळं आपली डाळिंबाच्या झाडातली जी पोटातली जी आगारी आहे आतमध्ये जी आगारी आहे ही आगारी जवळजवळ यावरच्या पानांवरती बऱ्याच ठिकाणी सर्कस बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ही पाने त्या ठिकाणी पिवळी पडून खाली पडत आहे परंतु ही पाने गळल्यानंतर आपण त्या ठिकाणी झिरो बायंट चौतीस मायक्रोन्यूटन यांच्या कितीही जरी फवारण्या घेतल्या तर शक्यतो झाडाला तेवढ्या त्या लागू होत नाही म्हणून झाडावरती पानं असतानाच शक्यतो आपण या ठिकाणी त्या फवारण्याचा वापर झाडावरती करणं योग्य आहे एखादी वेळी झिरो बावन चौतीस त्याच्याबरोबर आपण सारख्या चिलिटेड मायक्रोन्यूटनचा वापर तुम्ही करू शकता दुसऱ्या हाताला जर जास्तीचा शेंडा आणखी चालत असेल तर त्या ठिकाणी आपण झिरो झिरो पन्नास आणि झिंक याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की आ, पंधरा वीस दिवसापूर्वे ऑक्टोंबरच्या सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी होता मग अशा वेळेस बागा डिसेंबर एंडिंगला या ठिकाणी बाहेर धरण्याचं नियोजन काही शेतकऱ्यांचं चालू होतं परंतु आता हा पाऊस पडल्यामुळं जी जमीन हलकी आहे जी जमीन लवकर वापसावर हो येते जे झाड नैसर्गिक ज्या झाडाला नैसर्गिक ताण मिळेल ते झाड लवकर धावता येईल परंतु ज्या बागांमध्ये नैसर्गिक ताण मिळणार नाही त्या बागा आपल्याला उशिराच धरावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच आपल्या बागेंमध्ये जे खालून ले ले चल, ही सुद्धा आ, शूट आलेली असेल हीसुद्धा आपण बागेतली शूट काढून घेणे गरजेचं आहे पोटामध्ये जी शूट असेल सुद्धा आपण या ठिकाणी काढून घेणं गरजेचे आहे तसेच अनेक ठिकाणी मृगबहाराची सेटिंग आ, या ठिकाणी आपल्याला तुरळगत प्रमाणात जर काही फळं असतील तर ही फळे या ठिकाणी आपण काढून घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर माहिती आवडली तर व्हिडिओ शेअर करा